खरं म्हणजे नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतानाही दुर्दैवानं त्यांचं वक्तव्य कोणच गांभीर्यानं घेत नाही. कोण हास्यास्पद म्हणतंय, कोण आश्चर्यकारक म्हणतंय, कारण त्यांचं वक्तव्य हे केवळ बोलण्यासाठी असतं. जे बोलाची कढी आणि बोलाचा भात बोलतात त्यातना त्यांच्यात पुढं जाण्याची धमक नसते, बोलायचं म्हणून बोलतात. आणि जर आता नाना पटोले बोलतात ना खंजीर खुपसला आहे, मग त्या खंजीर खुपसल्याची बदला घेण्याची ताकद आहे का तुमच्यात? तर नाही. मग कशासाठी आपण बोलता? एकीकडं खंजीर खुपसल्या बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी बसायचं. मला वाटतं लोक या दुटप्पी भूमिका बघत असतात आणि लोकांना समजतं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.